त्यांनी विचारले तुम्हाला 1500 नाव का बदलायची आहेत, तुम्हाला देशातलं वातावरण खराब व्हावं अशीच इच्छा आहे? एक कार्यक्रम रितसर आखला गेला आहे ज्याच्यातनं सगळी कामं बाजूला ठेवा आणि तुम्ही फक्त देशातलं माहोल खराब करा असं त्याचा म्हणजे त्यांच्या म्हणण्याचा अर्थ काढला तर तो असं स्पष्ट धर्म नावाची जादू लोकांवर चालवायची आणि बाकी सगळं त्यांना विसरायला लावायचं असा प्रयत्न केला जातो. सर्वोच्च न्यायालयाने काल महत्वपूर्ण एक निर्णय दिला आहे की शहरांची नावं जी आहेत ती आता जुन्या हिंदू धर्माप्रमाणे किंवा इतर जुन्या रीतिरिवाजाप्रमाणे बदलता येणार नाही आणि हा सर्वात मोठा आणि सर्व देशाला लागू असणारा निर्णय जो आहे तो या ठिकाणी देण्यात आला आहे. आपल्यासोबत जितेंद्र आव्हाड आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. या निर्णयाकडे कसं तुम्ही पाहता? या दोन न्यायाधीशांनी जे म्हटलंय ते म्हणणं त्यांचं फार महत्वपूर्ण आहे. त्यांनी पहिल्यांदा हे म्हटलं की हा देश धर्मनिरपेक्ष आहे, याचं संविधान धर्मनिरपेक्ष आहे आणि त्याला कुठेतरी खूप हो चठेच बसेल असं काही वाटतं कोणालाच वाटतं का नाही. त्यांनी विचारले तुम्हाला 1500 नावं का बदलायची आहेत, तुम्हाला देशातलं वातावरण खराब व्हावं अशीच इच्छा आहे का? ते म्हणाले देशातले इतर प्रश्न संपलेत का की फक्त नावाचा प्रश्न राहिला? त्यामुळे ते कुठेतरी हिंट देत होते की एक कार्यक्रम रितसर आखला गेला आहे ज्याच्यातनं सगळी कामं बाजूला ठेवा आणि तुम्ही फक्त देशातलं माहोल खराब करा असं त्याचा म्हणजे त्यांच्या म्हणण्याचा अर्थ काढला तो असं स्पष्ट. म्हणजे 2024 निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून हे सगळं चालू आहे. असं आहे की कायमच देशामध्ये माहोल गरम राहावा आणि तो केला जातो हे सगळ्यांच्या लक्षात येते. पण काल कोर्टाच्याही लक्षात आलं की हे मुद्दामून केलं जात आहे आणि कोर्टाने तशी टिप्पणी केली. कुठेतरी आता ही नावं बदलण्याचा विषय आला, जसं राम मंदिर झालं आता श्रीकृष्णाचा देखील मंदिराचा मुद्दा पुढे यायला लागला. असं आहे की तेच आहे ना की हे सगळे मुद्दे काढून देशातले जे महत्वाचे मुद्दे बेरोजगारी आहे, उपासमारी आहे, महागाई आहे, पसरत चाललेला GDP आहे, बँकांचे घोटाळे आहेत, ह्या सगळ्याकडे कुठेतरी दुर्लक्ष करून ह्या गोष्टीकडे म्हणजे धर्म नावाची जादू लोकांवर चालवायची आणि बाकी सगळं त्यांना विसरायला लावायचं असा प्रयत्न केला जातो. नक्कीच 2024 निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्वाचा निर्णय आहे आणि सर्व प्रश्न बाजूला ठेवून केवळ हिंदू मुस्लिम किंवा काही वादातीत मुद्द्यांकडे लक्ष द्यावं हाच या याचिकाकर्त्याचा हेतू होता की का अशी शंका देखील जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.